प्रभुचा गौरव असो आता नि सदा सर्वदा, आता नि सदा सर्वदा प्रभुचा गौरव असो। ख्रिस्तठाई माझ्या प्रिय बंधु भगिनींनो, सामान्य काळातील तिसऱ्या आठवड्यात पदार्पण करीत असताना आज देऊळ माता उपासनेद्वारे वाजच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्याला केवळ येशूच्या मिशन कार्याबद्दल ऐकण्यासाठीच नव्हे तर त्या पद्धतीनं आपलं वर्तन व कार्य करण्यासाठी व देवाच्या मिशन कार्यात सहभाग घेण्यासाठी व देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या धैर्याने व त्यागानं कार्य करण्यासाठी बोलावित आहे। अगदी महिन्या अगोदर आपण नाताळ ख्रिसमस सण साजरा केला, त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त हा अखिल मानव जातीचा मसीहा आहे ह्याचे प्रकटीकरण हे मरिया, योसेफ व अगदी थोडे मेंढपाळ व गुराखी ह्यांच्याद्वारे जगाला झाले। तीन राजांचा सण म्हणजे प्रकटीकरणाचा सण, ह्या दिवशी येशू हा सर्वांचा व विशेष करून आपल्या प्रत्येकांच्या हृदयाचा राजा आहे हे आपल्याला पाश्चिमात्य देशातून आलेल्या तीन राजाद्वारे समजले। येशूच्या स्नानसंस्काराच्या किंवा बाप्तिस्माच्या रविवारी पवित्र आत्मा हा कबुतरासारखा येशूवर अवतरला व आकाशातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे, तुम्ही त्याचे ऐका। व अशाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा एकुलता एक व परमप्रिय पुत्र आहे ह्याचे प्रकटीकरण साऱ्या जगाला घडले। आज आपण येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन आपल्या मिशन कार्याला सुरुवात करीत आहे ह्याविषयी ऐकत आहोत। पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेला येशू आपल्या गावी नाझरेत येथे गेला आणि शब्बात दिवशी त्याच्या प्रथेप्रमाणे तो सभास्थानात गेला व तेथे सर्वांसमवेत येशया अध्याय 61 ओवी 1-2 वाचण्यासाठी उभा राहिला। येशू म्हणाला, प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे कारण त्याने मला अभिषिक्त केलेला आहे, ह्यासाठी की गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी, बंदीमान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टी मिळावी व त्यांनी बघावे यासाठी, जुलूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठवलेले आहे। मग त्याने वाचन ग्रंथ बंद केला, सेवकाला परत दिला व जमलेल्या सर्व लोकांना तो म्हणाला, आज तुमच्या ऐकण्यामुळे हे शास्त्र वचन पूर्ण झालेले आहे। ख्रिस्तठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, वरील ओवी ह्या येशूच्या मिशन कार्याचा गाभा व सारांश आहे। येशू ख्रिस्त आपणास केवळ एवढेच सांगत नाही की केवळ तुमच्या ऐकण्यामुळे आज हे शास्त्र वचन किंवा माझे मिशन कार्य परिपूर्ण झालेले आहे, परंतु ह्या मिशन कार्यात सहभागी होण्यासाठी, ह्या मिशन कार्याला हातभार लावण्यासाठी व मिशन कार्य हे आपले मिशन कार्य बनविण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आज बोलावित आहे, पाचारण करीत आहे, आचरणात आणण्यासाठी सांगत आहे। आणि तेव्हाच कुठे येशू हा मसीहा, तारणकर्ता, आपल्या सर्वांचा मुक्तीदाता, हृदयांचा राजा, देवाचा एकुलता एक
पुत्र व परम प्रिय पुत्र एक महान मिशनरी व क्रांतिकारी आहे ह्याचा साक्षात्कार मला तुम्हाला अपना सर्वांना व साऱ्या मानव जातीला होईल। ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, खरे स्वातंत्र्य हे ख्रिस्तामध्ये आहे। द ट्रू फ्रीडम इज इन क्राइस्ट जीसस। ते स्वतंत्र मुक्तपणे जगणे व इतरांना देणे हे आवश्यक आहे आणि हेच मिशन कार्याचा एक अविभाज्य घटक आहे। परंतु आपण सर्वजण आज पापाचे कैदी आहोत। आपण पापात अडकलेलो आहोत, चासपडत आहोत, आपण पापामध्ये गुरफटून गेलेलो आहोत। आपली मुक्ती केवळ प्रवेश ख्रिस्त करू शकतो। आपल्या सर्वांना देवाची गरज आहे। वाईट सवयी, व्यसने ह्यामुळे आपण आणि सारं जग हे आंधळं बनत चाललेलं आहे। ह्या करोना व्हायरसमुळे झालेले आपले सर्वांचे नुकसान, आर्थिक असुरक्षितता, अडीअडचणी, व्यथा, अडथळे ह्यामुळे निर्माण झालेला जीवनातील काळोख आणि अंधकार केवळ येशूच प्रकाशमय करू शकतो। केवळ आपणच एकमेकांच्या जीवनामध्ये हा प्रकाश आपल्या मिशन कार्याच्या कृतीद्वारे आणू शकतो। आणि एकदा का आपल्याला ख्रिस्ताकडून खरी मुक्ती प्राप्त झाली की आपण आपल्या दैनंदिन जीवनात, कुटुंबामध्ये, परिसरामध्ये, आपल्या धर्मग्रामात, धर्मप्रांतात, आपल्या कामाच्या ठिकाणी प्रत्येक माणसाला हा परमेश्वराचा प्रकाश, परमेश्वराच्या सत्याचं हे किरण आपण देऊ शकतो। आणि हेच आपले खरे मिशन कार्य आहे। हे मिशन कार्य करण्यासाठी आपल्या सर्वांना पवित्र आत्म्याची गरज आहे। देवाचे कार्य करण्यासाठी वी नीड टू बी फिल्ड विथ द होली स्पिरिट। पवित्र आत्म्याने आपल्याला अभिषिक्त केलं पाहिजे। आपले जीवन हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आणि दानानं भरलं पाहिजे, तरच आपण ख्रिस्ताचे मिशनरी कार्य करण्यास व त्यात सहभागी होण्यास पात्र ठरू। आजच्या ह्या पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होत असताना आपल्या प्रत्येकांची मने आणि हृदये पवित्र आत्म्याने भरावीत व देवाच्या प्रेषितीय व मिशनीय कार्यात आपण सहभागी व्हावे। आणि केवळ आपल्या कानाने ऐकून नव्हे, तर आपल्या कृतीद्वारे, आपल्या आचरणाद्वारे, आपल्या जीवनाद्वारे हे देवाचे मिशनीय कार्य आपण पूर्णतेस न्यावे। आणि ह्यासाठी लागणारी सारी शक्ती व सामर्थ्य ह्या पवित्र मिसा बलिदानात आपण मागूया। तथास्तु।